सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्राची. आपण पाहतात News24 सह्याद्री. पाहूयात अहमदनगर शहरातील ताज्या बातम्या. शहराची खबर बातमी. सावेडी उपनगरामधील विविध भागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय, तसेच काही ठिकाणी नागरिकांना पाईपलाईनद्वारे गाळा मिश्रित पाणी मिळतं. या पाईपलाईनच्या गळतीची दुरुस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून होते. शहरातील सर्जेपुरा परिसरात रस्त्यावर वाहतुकीला अडथळा आणणारी मोकाट जनावरे पकडून घेऊन जात असताना दोघांनी मनपा कर्मचाऱ्याच्या पथकात शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली व पकडलेली जनावरे पळून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हा मनपा कर्मचारी सुनील भोसले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शहरात अनेक भागात मोकाट जनावरे रस्त्यावरच बसत असल्याने वाहतुकीला अडथळा होत असून जनावरे घेऊन जात असताना शाबाद शेख व आणखीन एकाने मनपाची गाडी अडवून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली व जनावरे पळून नेली अशी फिर्यादीत म्हटलं आहे. भोसले यांच्या फिर्यादीनुसार दोघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नगर शहरात बहुप्रतीक्षित असलेला स्मार्ट एलईडी दिव्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. जुने दिवे काढून त्या ठिकाणी नवे स्मार्ट दिवे बसवण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकापासून स्मार्ट एलईडी दिवे बसवण्याची सुरुवात झाली आहे. तर शहरात स्मार्ट एलईडी पथदिवे बसवण्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले तर स्थायी समितीचे सभापती अविनाश घोले यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक अनिल शिंदे, विरोधी पक्षनेता संजय शेडगे, अजिंक्य बोरकर, उपायुक्त यशवंत डांगे, विद्युत विभागाचे प्रमुख वैभव जोशी उपस्थित होते. राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार नगरसेवकांची संख्या वाढणार असून नगर मनपातील नगरसेवकांची संख्या 11 वाढून तब्बल 79 पोहोचणार आहे. तर 3 नगरसेवकांचा 1 प्रभाग अशी रचना करताना शहरातील प्रभागांची संख्याही आता 17 26 पोहोचणार आहे. संभाव्य नवीन प्रभागाची रचना डोळ्यासमोर ठेवून आत्तापासूनच राजकीय समीकरणे आखली जात आहेत. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर 2018 झाली होती. त्यावेळी 17 प्रभागामध्ये प्रत्येकी 4 याप्रमाणे 68 नगरसेवक होते. तर महानगरपालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक 2022 होणार आहे. त्या अनुषंगाने आत्तापासूनच राजकीय समीकरणं आखण्यास सुरुवात झाली आहे. संभाव्य रचनेत प्रभाग रचनेत प्राबल्य असलेल्या सध्याच्या प्रभागातून कोणत्या प्रभागाचे विभाजन होऊ शकते व कोणता नवा भाग जोडला जाईल याची समीकरणे आत्तापासूनच आखली जाणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांची राजकीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवूनच नगरसेवक विकासाला चालना देणार आहेत. अहमदनगर शहरासह उपनगरातील महत्त्वाच्या चौकांचे विविध कंपन्या संस्थांच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रोहिणी शेंडगे यांनी सांगितली आहे. बागरोजा हडको येथील चौक ते सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवासेना जिल्हा प्रमुख विक्रम राठोड, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे तर माजी महापौर भगवान फुलसौंदर अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते. या बातमीसह शहराची खबर बातमध्ये येतेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री. शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.